मुंबईची पहिली एसी लोकल 1 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे. मात्र पहिली एसी ट्रेन कशी असेल याची उत्सुकता मुंबईकरांना आहे. या गाडीची व्हिज्युअल्स व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या गाडीचा आकर्षक निळा रंग कायम राहील का असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. गाडीवर इतर गाड्यांसारख्या जाहिराती चिकटवणार का अशी काळजीही तुम्हाला लागली असेल. पण काळजी करू नका. पहा हा रिपोर्ट. मुंबईच्या लोकल गाड्यांमधून घामाने निथळत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एसी लोकलची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपेल कारण 1 जानेवारीपासून मुंबईच्या सेवेत पहिली एसी लोकल धावणार आहे. मात्र केवळ वातानुकूलित प्रवास हे या लोकलचं वैशिष्ट्य नसेल तर मुंबईची पहिली एसी लोकल आमची मुंबई या थीमनुसार रंगवली जाणार आहे. या लोकलवर जाहिरातींऐवजी मुंबईच्या मानबिंदूंचं चित्र असेल. यात ऐतिहासिक ठिकाणं, पर्यटन स्थळं आणि इतर आकर्षणं रंगवली जाणार आहेत. एशियन पेंट्स कंपनीतर्फे CSR प्रकल्पातून हे साध्य होणार आहे. एशियन पेंट्स आणि स्ट्रीट आर्ट इंडिया यांच्या समन्वयानं हा प्रकल्प मार्गी लागेल. RDSS स्पीड सर्टिफिकेट भी हमारे पास आने वाला है. उसके बाद में हम कमिश्नर रेलवे सेफ्टी को जो बाकी अप्रूवल्स हैं उनके लिए अप्लाई करेंगे और उम्मीद करते हैं कि दिसंबर तक हम ये जो सारी फॉर्मेलिटीज हैं इनको पूरी कर लेंगे. और जैसा कि माननीय रेल मंत्री ने घोषणा की थी कि 1 जनवरी 2018 से और हम इसको चलाने की स्थिति में रहेंगे. सुरुवातीच्या काळात एसी लोकलच्या 7 फेऱ्या दिवसभरातून होतील. याचं भाडं साधारणतः फर्स्ट क्लासच्या तिकीट दराने एवढं असेल. मात्र एसी लोकलचा पास हा सध्याच्या फर्स्ट क्लास पासच्या 1.5 असण्याची शक्यता आहे. एसी लोकलची दारं स्वयंचलित असतील. त्याचं नियंत्रण मोटरमनकडे असेल. प्रत्येक स्टेशनवर एसी लोकल 20 ते 30 सेकंद थांबेल. एसी लोकलचा सर्वाधिक वेग 110 किलोमीटर प्रति तास असेल. बहुत अच्छी सर्विस चालू हो रही है. कम्फर्टेबल रहेगी तो I will enjoy. Traffic से बचेंगे सबसे. It will be very convenient for us. AC trains होंगे तो थोड़ा सा मतलब भीड़ भी कंट्रोल में होगी. मतलब सब लोग कैसे भी करके नहीं चढ़ेंगे ट्रेन में. एंड अमची मुंबई थीम भी बहुत अच्छी आइडिया है बिकॉज देन वो कनेक्ट कर पाएंगे लोग उस चीज़ से. एंड AC से बहुत ज़्यादा कन्वीनियंट हो जाएगा. 2012-13 बजेटमध्ये पहिल्यांदा मुंबईत AC लोकल धावण्याचं नमूद करण्यात आलं. मात्र पहिला रेक दाखल झाला 2016. त्यानंतर या लोकलच्या अनेक चाचण्या झाल्या. मात्र सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये उभीच होती. अखेर तिला पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आलंय. आता 1 जानेवारीपासून एसी लोकल जीवाची मुंबई करायला मोकळी झाली आहे. बियांका सौराष्ट्री, झी मीडिया, मुंबई.